शासनानं बंदी घातलेल्या गुटखा पान मसाल्याची इचलकरंजीत राजरोसपणे विक्री होतीये बुधवारी रात्री कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं इचलकरंजीतील लायकर मळ्यात छापा टाकून विविध कंपन्यांचा एक लाख सदुसष्ट हजार रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त केलाय याप्रकरणी उमेश लायकरला अटक करण्यात आली आहे यापूर्वीही कोल्हापूरच्या गुन्हे अन्वेषण पथकानं इचलकरंजीत येऊन अवैध धंद्यांविरोधात कारवाई केली होती त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित आहे शासनानं बंदी घातलेल्या गुटखा आणि पान मसाल्याची इचलकरंजीत सरास विक्री होते कर्नाटकातून गुटखा किंवा पान मसाला आणण्यासाठी इचलकरंजीत अनेक टोळ्या आहेत कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं बुधवारी रात्री लायकर मळ्यातील उमेश लायकरच्या घरावर छापा टाकला इथं एक लाख सदुसष्ट हजारांचा विविध कंपन्यांचा गुटखा सुगंधी तंबाखू पान मसाला सापडला पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून लायकरला ताब्यात घेतलाय या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय मात्र कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला चलकरंजीत येऊन कारवाई करावी लागते त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय